विकास परिश्रम घाटे संस्थापक प्रथमेश क्लासेस पिसोळी कुळकरवाडी नेवलेवाडी या ठिकाणी माझे क्लासेस आहेत। मी आज दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी काही मुद्दे सांगणार आहे। परीक्षेला आपल्या पाल्याला शक्यतो टू व्हीलरवरती जाऊ न देता स्वतः तुम्ही त्याला शाळेत सोडायला परीक्षा केंद्रावर जा, जेणेकरून मुलाचं मनोधैर्य खच्चीकरण होणार नाही, मुलाला पालक बरोबर आलेले असल्यामुळं थोडासा धीर येईल, कारण मुलांची ही पहिलीच बोर्डाची परीक्षा असते, मुलं गोंधळून जातात, आपले पालक बरोबर असतील तर नक्कीच मुलांना मुलांचं मनोबल वाढतं आणि परीक्षेकाळामध्ये काही अपघटना अपघात झाले तर विनाकारण आपल्या पाल्याचं वर्ष वायाला जातं, त्यामुळं शक्यतो ही काळजी घ्या। त्याचबरोबर संध्याकाळी मुलगा किती वाजता झोपतो त्याच्या झोपेचं व्यवस्थित नियोजन करा। मुलावरती दडपण आणू नका, तुला एवढेच टक्केवारी पडली पाहिजे, तुला हे आलंच पाहिजे, तू 90% क्रॉस झालाच पाहिजे, त्याला त्याचा अभ्यास करू द्या, तुम्ही त्याला सकारात्मक ऊर्जा द्या, जेणेकरून त्यालाही त्याचं मन आनंदी राहील। त्याच्याकडून तुम्ही अभ्यास करून घ्या पण दडपण न देता, त्याला दडपणाखाली ठेवू नका, जेणेकरून परीक्षेकाळामध्ये तो आनंदी राहील। म्हणजेच संध्याकाळी त्याला पुरेशी झोप मिळाली पाहिजे, सकाळी शक्यतो त्याला लवकर उठवा, त्याच्याकडून परीक्षेला जाताना वस्तू तुम्ही स्वतः चेक करा, त्याचं हॉल तिकीट, त्याच्याबरोबर त्याचे पेन्स, ह्या सर्व गोष्टी तुम्ही तपासून पहा। मुले घाई गडबडीत गोंधळात ते विसरून जातात, शक्यतो तुम्ही त्यांच्यावरती लक्ष ठेवा, त्यांना बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यासाठी देऊ नका, तुम्ही त्यांच्याबरोबर असाल नक्कीच, शक्यतो पालक आई वडील दोघांपैकी कुणीही त्याच्याबरोबर रहा, सदैव तो तुमच्या आसपास वावरला पाहिजे, जेणेकरून त्याचं मनधैर्य खच्चीकरण होणार नाही, तो आनंदी राहील। त्याचबरोबर परीक्षेच्या काळामध्ये त्याला बाहेर फिरायला पाठवू नका, बाहेरच्या वातावरणाचा उन्हाचा त्याला त्रास होईल याची काळजी तुम्ही घ्या, खाद्यपदार्थ बाहेरचे टाळा, त्याचबरोबर तो कोणत्या विषयाचा अभ्यास करतो आहे तेही त्याच्याकडे लक्ष द्या। काही मुलं परीक्षेच्या काळामध्ये मोबाईलचा जास्त वापर करतात, शक्यतो मोबाईलचा वापर टाळा, त्याला त्याच्या टेक्स्टबुकमधून स्वतःच्या अभ्यासाची जी पुस्तकं आहेत त्याच्यामधूनच त्याला अभ्यास करायला लावा, कारण ऐनवेळी परीक्षेला मुलं कोणत्याही प्रकारच्या नोट्स वापरतात, त्यामुळं त्यांना पेपर अवघड जाण्याची शक्यता असते। शक्यतो महाराष्ट्र मंडळ बोर्डाची जी टेक्स्टबुक आहेत ती टेक्स्टबुकमधूनच त्यांना अभ्यास करायला प्रवृत्त करा, म्हणून मुलं त्यांचं अभ्यास व्यवस्थितच करू शकतील, नाही तर इतर गोष्टी त्यांचा अभ्यास होणार नाही। त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या पाल्याचा उद्या कोणता पेपर आहे याकडे आवर्जून लक्ष द्या, पेपरचं वेळापत्रक तपासून पहा, उद्या पेपर कोणता आहे, उद्या सुट्टी आहे का, हे व्यवस्थित वेळापत्रकानुसार ठरवा। मुलं गडबडून गोंधळून जातात, त्यांनाही नक्की माहीत नसतं की उद्या नेमका पेपर कोणता आहे, हे खात्रीने पालकांनी पहिल्यांदा तपासून घ्या, मुलगा त्याच विषयाचा अभ्यास करतो आहे का हेही चेक करा। त्याचबरोबर मुलांनी कॉपी जर केली तर त्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही आहे, कारण खिशामध्ये कॉपी असेल तर मुलगा त्या 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी बाकीचा सर्व अभ्यास विसरून जातो। पालकांनी मुलाला समजून सांगितलं पाहिजे, बाळा कॉपी करू नकोस, तुला जेवढा पेपर येईल तेवढा तू पेपर लिही, नक्कीच पास होशील, तू काळजी करू नकोस, तू वर्षभर अभ्यास केलेला आहेस, अशा सकारात्मक विचार मुलाच्या मनामध्ये बिंबवा, रुजवा, जेणेकरून मुलगा तुमचा कॉपीपासून दूर राहील। त्याचबरोबर खाण्यासाठी त्याला सकस आहार द्या, परीक्षेच्या काळामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ मसालेदार पदार्थ तुम्ही घरात आणू नका, जेणेकरून तो मुलगा ते खाणार नाही। त्याचबरोबर परीक्षेच्या काळामध्ये पालकांनी घरातील TV शक्यतो बंद ठेवावा, तुमच्या मालिका तुमचे चित्रपट त्याची परीक्षा चाललेली आहे म्हणून तुम्ही ते पाहत बसू नका, तुम्ही स्वतः TV बंद ठेवला तर मुलगा नक्कीच अभ्यास करेल, तुम्ही TV पासून बाजूला व्हा, मुलगा त्याचं काम चांगल्या प्रकारे करेल, मुलालाही वाटेल आपले आई वडील आपल्यासाठी एवढं करतात मीही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून पालकांनी पहिल्यांदा ही जाणीव करून द्या मुलाला, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू अभ्यास कर, नक्कीच यश तुला मिळणार आहे अशी खात्री मुलाला तुम्ही द्या, तुमचे आशीर्वाद त्याच्याबरोबर असणारच आहेत। प्रत्येक पालकालाच वाटतं आपला मुलगा चांगल्या मार्काने पास झाला पाहिजे, पण त्यासाठी पालकाने नेहमी तुमची सोबत त्याला साथ असणं गरजेचे आहे, म्हणजे मुलाच्या यशामागं आईवडील नेहमीच असतात, तीच साथ त्याला परीक्षा काळामध्ये आवर्जून तुम्ही त्याला द्या,
त्याची काळजी घ्या, त्याच्या आरोग्याची काळजी घ्या, त्याच्या अभ्यासाची काळजी घ्या, नक्कीच तुमच्या मुलाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल. धन्यवाद.